ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रेक्षकहो नमस्कार, मी विजया. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. एक महत्त्वाचा असा रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत. नक्कीच आज अनंत चतुर्थी होती, म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन आज करण्यात आलं. मात्र हे सगळं करत असताना कोरोनाचं सावट गडद असल्या कारणानं प्रत्येक ठिकाणी हे गणपती बाप्पाचं विसर्जनाची नियमावली तयार करण्यात आली होती आणि त्या नियमावलीनुसारच विसर्जन करण्यात आलं. यामध्ये आज महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती म्हणजे अहमदनगर पोलिसांनी. अहमदनगरमधील सर्व पोलीस कर्मचारी अर्थात एका कर्मचाऱ्यांपासून तर स्वतः SP सर्वजणांनी एकत्रितच आज बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे. घरोघरी जाऊन गणपतीच्या मूर्तींचं संकलन केलं आणि त्यानंतर बाप्पांना विसर्जित केलेलं आहे. पाहूयात या संदर्भातील हा खास रिपोर्ट. अहमदनगर शहर व परिसरातील नागरिक श्री गणेश विसर्जन दरम्यान मोठ्या प्रमाणात एकत्र येण्याची शक्यता असल्याने अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील तसेच DYSP संदीप मिटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक HP मुलानी यांच्यासह आज सर्व कर्मचारी अहमदनगरमधील सर्व गणपतींचं विसर्जन करण्यासाठी एकत्रित जमले. अर्थात प्रत्येक घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांमार्फत गणपतीच्या मूर्तींचे संकलन करण्यात आले. मग यामध्ये विशाल गणपती, संगम मित्र मंडळ, माळीवाडा तरुण मंडळ, आदिनाथ तरुण मंडळ, दोस्ती मित्र मंडळ, नवजवान तरुण मंडळ, महालक्ष्मी तरुण मंडळ, कपिलेश्वर मित्र मंडळ, नवरत्न मित्र मंडळ, समझोता तरुण मंडळ, नीलकमल मित्र मंडळ, शिवशंकर तरुण मंडळ आणि सार्वजनिक श्री गणेश मंडळ तसेच घरातील श्री गणेश विसर्जनासाठी श्री गणेश विसर्जन रथ आपल्या दारी हा उपक्रम पोलिसांमार्फत राबवण्यात आला. अहमदनगर शहरातील मानाचे आणि इतर सार्वजनिक गणेश मूर्ती अहमदनगर शहर पोलिसांनी वाहनांमध्ये संकलित करून विसर्जित केले. तसेच शहरातील इतर गणेश मंडळातील आणि घरातील गणेश मूर्ती वेगवेगळ्या वाहनांमध्ये संकलित करून विसर्जन करण्यात आले. अहमदनगर शहर पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व समाजातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 सह्याद्री अहमदनगर.